हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत करंट अफेअर्स 10 नोव्हेंबरचे लेटेस्ट एमसीक्यू. नुकतीच प्रदीर्घ लढायानंतर पुढील कोणता देश स्पेन पासून स्वतंत्र होऊन वेगळा देश झाला? व्हॅलेन्शिया, मालगा, बार्सिलोना, कॅटिलोनिया. तर बरोबर उत्तर हे कॅटिलोनिया आहे. प्रदीर्घ लढायानंतर अखेर कॅटिलोनिया स्पेन पासून स्वतंत्र होऊन वेगळा देश झाला आहे. कॅटिलोनियाच्या संसदेत मतदान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. स्वतंत्र होण्याच्या बाजूने 70 तर विरोधात फक्त 10 मते पडली. विशेष म्हणजे कॅटलोनियावर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी स्पेनच्या संसदेत ही मतदान होणार होते. त्याआधीच कॅटलोनियाच्या संसदेने स्वतंत्र होण्यावर शिक्कामोर्तब केले. 75 लाख लोकसंख्या असलेल्या कॅटलोनियाची राजधानी कॅटलोनिया 2015 साली झालेल्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रतावाद्यांचा विजय झाला होता. त्यानंतर जनमत घेण्याचे आश्वासन देण्यात आले. स्पेनच्या सरकारने जनमत चाचणी फेटाळून लावल्याने गेल्या 2 वर्षापासून येथे मोठा तणाव होता. स्पेनच्या पोलिसांनी कॅटलोनियातील अनेक अधिकाऱ्यांना तुरुंगातही डांबले होते. जनमत चाचणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. 90% लोकांचा स्वतंत्र होण्याकडे कल आहे असे घोषित करण्यात आले. स्पेनच्या न्यायालयाने मात्र ही जनमत चाचणी अवैध घोषित केली होती. प्रश्न दुसरा. 3 ते 5 नोव्हेंबर चालणाऱ्या वर्ल्ड फूड इंडिया 2017 या आंतरराष्ट्रीय महोत्सवात राष्ट्रीय डिश म्हणून पुढील कोणत्या खाद्यपदार्थाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे? दाल मखनी, छोले भटुरे, मुगाची डाळ, मलाई कोफ्ता. तर बरोबर उत्तर हे मुगाची खिचडी आहे. 4 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या खाद्य दिन दिल्लीत मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा दिला गेला आहे. केंद्रीय आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिल्ली दिलेल्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खिचडी आरोग्यासाठी गुणकारी आहे. डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी ही डिश आहे. मुगाची खिचडी चविष्ट, कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होत असल्याने तिला हा दर्जा मिळत आहे. 3 ते 5 नोव्हेंबर चालणारे वर्ल्ड फूड इंडिया 2017 या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगातील 200 तर देशातील 450 कंपन्या सहभागी होतील आणि त्यात राष्ट्रीय डिश म्हणून खिचडी भारताचे प्रतिनिधित्व करेल. या खाद्य मेळ्यात ख्यातनामा शेफ संजीव कपूर 7 फूट व्यासाच्या आणि 100 लिटर क्षमतेच्या भव्य कढईत 800 किलोहून अधिक खिचडी शिजवते. संजीव कपूर भारतीय खाद्य संस्कृतीचे ब्रेड अम्बॅसेडर म्हणून प्रतिनिधित्व करतील. वर्ल्ड फूड इंडिया या जागतिक खाद्य मेळ्याचे आयोजन भारत सरकारचे अन्न प्रक्रिया मंत्रालय व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांचे संयुक्त विद्यमाने केले जात आहे. प्रश्न तिसरा. असोचेम आणि EY या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार जगातील एकूण कुपोषित बालकांपैकी साधारणतः 50% बालक भारतात असून जगात याबाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर बरोबर उत्तर हे पहिला आहे. असोचेम आणि EY या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार जगातील एकूण कुपोषित बालकांपैकी 50% बालक भारतात आहे. या सर्वेक्षणाने कुपोषणाबाबतच्या चिंतेत भर पडली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील 2005 ते 2015 या कालावधीत बालमृत्यूचे प्रमाण कमी आले पण कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले होते. 2015 मध्ये देशातील एकूण बालकांपैकी 40% बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. देशातील 37% मुलांचे वजन अतिशय कमी आहे तर 39% मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. तसेच उंचीच्या तुलनेत कमी वजन असणारे मुलांचे प्रमाण 21% होते. कुपोषणाबाबत ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला देशातील अनेक नागरिक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. यावर देशातच जगात तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अमेरिकेचा तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात सांगितले आहे. तसेच मधुमेह रुग्णांचे प्रमाणही देशात कमालीचे वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रश्न चौथा. नुकतंच राज्य शासनामार्फत देण्यात येणारे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार पुढील कोणाला देण्यात आला आहे? संजय काशीकर, बाबा पारसेकर, प्रदीप मुळे, किशोर पाठक. तर बरोबर उत्तर हे बाबा पारसेकर आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणारे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पारसेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोपटे यांची निवड केल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. 5 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीचे सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, फियाद जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉक्टर वंदना गांगुडे हे सदस्य आहेत. बाबा पारसेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत.
प्रश्न 5 ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजूपटूंनी 20 पदकांची लय लूट केली असून पदक तालिकेत कितवे स्थान प्राप्त केले आहे? पहिले, दुसरे, पाचवे, सहावे. तर बरोबर उत्तर हे पहिले आहे. ऑस्ट्रेलियाचे ब्रिस्बेन शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजपटूंनी पदकांची पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे स्वप्नील सुरेश कुसळे या नेमबाजूपटूंनी या प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाचे डेन्सेस सेप्सनला स्वर्ण पदक मिळाला. महिलांच्या 25 मीटर पिस्तोल अंतिम फेरीत भारताचे सनुराज्य सिंहला कांस्य पदक मिळाला तर स्वर्ण आणि रौप्य पदक ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंनी आपल्या नावावर केले. भारताने या स्पर्धेत एकूण 20 पदकांची कमाई केली. पुरुषांचे 10 मीटर एअर पिस्तोल आणि महिलांचे 10 मीटर एअर रायफल प्रकारात पदकांची कमाई करत भारतीय नेमबाज पटूंनी स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. ब्रिस्बेन इथे खेळलेल्या गेलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद 2017 स्पर्धेत भारताने एकूण 20 पदकांची कमाई करत पदक तालिकेत पहिले स्थान प्राप्त केले. प्रश्न 6 नुकताच केंद्र सरकारने देशभरातील जनतेला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून 177 वस्तूंवरील GST 28% किती टक्के करण्यात आली आहे? 18, 12, 5, 3. तर बरोबर उत्तर हे 18% आहे. केंद्र सरकारने देशभरातील जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. 177 वस्तूंवरील GST 28% 18% करण्यात आली आहे. तर आता केवळ 50 महागड्या वस्तूंवरच 28% GST लागेल. गुवाहाटीमध्ये आज GST काउन्सिलच्या बैठकीत GST संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. GST काउन्सिलने शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंना 28% स्लॅबमधून हटवले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे GST नेटवर्कच्या गटाचे प्रमुख आहेत. आतापर्यंत GST काउन्सिलच्या 22 बैठका झाल्या आहेत. गुवाहाटीतील बैठक 30वी आहे. 1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या GST चे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% अशी एकूण 6 दर आहेत. यामध्ये सर्वात जास्त वाढ 28% आहे. 28% GST वाहन लक्झरी वस्तू जवळपास 200 वस्तूंवर लावण्यात आला आहे. दरम्यान GST च्या पहिल्या 3 महिन्यात सरकारी तिजोरीतून 1.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. प्रश्न 7 ॲस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेल्या पहिल्याच उपग्रह आहे. याबाबत पुढील विधानाचा विचार कर व अयोग्य विधान कोणते ओळखा. हा उपग्रह दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरी कोठा येथून PSLV या रॉकेटच्या साह्याने अवकाशात सोडला. अवकाशात प्रयोगशाळा असणारी अमेरिका, रशिया, युरोप अंतराळ संस्था आणि जपान नंतर भारत जगातील 5वा देश बनला आहे. ॲस्ट्रोसॅट हा बहुतरंग लांबीचा सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह आहे. उपग्रहावर 5 वैज्ञानिक उपकरणे असून ती भूगर्भीय घटकांचे विविध वारंवारतेच्या साह्याने निरीक्षण करू शकतात. तर यापैकी D हे अयोग्य विधान आहे. बरोबर विधान हे उपग्रहावर 5 वैज्ञानिक उपकरणे असून ती खगोलीय घटकांचे विविध वारंवारतेच्या साह्याने निरीक्षण करू शकतात. तर हे भूगर्भीय नाही तर खगोलीय घटकांचे निरीक्षण करता येणार आहे. ॲस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. तो दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून PSLV या रॉकेटच्या साह्याने भारतीय प्रमाण वेळेनुसार 10:10 अवकाशात सोडला. ॲस्ट्रोसॅटच्या प्रक्षेपणानंतर भारत हा ज्यांची अवकाशात ही प्रयोगशाळा आहे असा अमेरिका, रशिया, युरोपीय अंतराळ संस्था आणि जपान नंतर जगातील 5वा देश बनला आहे. भारतातल्या इस्रो इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई रामन संशोधन संस्था, भारतीय खगोल भौतिक संस्था, भौतिक संशोधन कार्यशाळा या प्रतिष्ठित संशोधन संस्थांनी आणि प्रदेशातील कॅनेडियन स्पेस एजन्सी, लंडनची युनिव्हर्सिटी ऑफ लिचेस्टर या ख्यातनामा संस्थांनी ह्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी मदत केली आहे. ॲस्ट्रोसॅट हा बहुतरंग लांबीची सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह आहे. या उपग्रहावर 5 वैज्ञानिक उपकरणे असून ती खगोलीय घटकांची विविध वारंवारतेच्या साह्याने निरीक्षण करू शकतात. या उपकरणामुळे दृश्यमान 320x530 नॅनोमीटर, कव्हर अतिनील 180x300 नॅनोमीटर, अतिनील 130x180 नॅनोमीटर, सॉफ्ट क्ष किरण
0.3 ते 8 आणि 2 ते 10 आणि हार्ट क्ष किरण या विद्युत चुंबकीय वर्णपटांचा अभ्यास करता येतो. या व्हिडिओ मध्ये आपण 10 नोव्हेंबरचे करंट अफेअर्स स्टेटस एमसीक्यू बघितले. करंट अफेअर्स ह्या टॉपिकचा स्टडी करण्यासाठी आमचे व्हिडिओज फॉलो करत राहा. थँक्यू.